पूना गाडगीळ अँड सन्स यांच्या औंधच्या कलादालनामध्ये पानिपत या फिल्ममध्ये वापरलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन तसेच सेल सुरू आहे. पूना गाडगीळ अँड सन्सच्या औंधच्या शोरूममध्ये येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या पानिपत चित्रपटात वापरलेली दागिने प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. तसेच त्याची विक्रीही करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये 2500 वेगवेगळ्या डिझाईनचा समावेश करण्यात आला आहे. याची किंमत 1000 पासून ते 6 लाखांपर्यंत असल्याची माहिती शाखा प्रमुखांनी दिली आहे. येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या पानिपत या फिल्ममध्ये ज्या ज्वेलरी यूज केल्या आहेत त्या ज्वेलरीचं प्रदर्शन तसेच विक्रीसाठीही इथे ठेवलेलं आहे. तर आपण बातचीत करणार आहोत इथल्या ब्रँच मॅनेजर मुकुंद कुलतेसह. इथे आपल्याकडे येणारा जो आगामी चित्रपट आहे पानिपत 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे, तर त्या पानिपत मूवीसाठी जे दागिने बनवले तर ह्या दागिने बनवण्याचा मान हा पूना गाडगीळ अँड सन्सला मिळालेला आहे. तर ह्या दागिन्यांसाठी पहिल्यांदा आम्हाला स्केचेस बनवावं लागले होते आणि हे स्केचेस बनवून आम्ही अप्रुवलसाठी दिले होते. त्यांच्या डिझायनर ज्या होत्या कॉस्ट्युम डिझायनर्स, तर त्यांनी ते सिलेक्ट केले आणि मग त्याच्यानंतर ह्या दागिन्यांचं काम चाललं. बरेच महिने हे काम चालू होतं आणि त्याच्यानंतर मग जे काही डिझाईन्स सिलेक्ट झाले होते ते फायनली डिझाईन्स बनले, ते मूवीमध्ये यूज झाले आणि ते यूज होऊन आत्ता माझ्या आपल्याकडे परत आलेले आहेत. आणि त्याच ज्या जे दागिने यूज झालेले त्याच दागिन्यांचं आपल्याकडे ह्या परवाच्या 19 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत ह्या ब्रांचला म्हणजे औंध ब्रांचला वेस्टिन सेंटरच्या इथे हे प्रदर्शन चालू आहे की इथं गिरायकांना आम्ही इन्व्हाईट करतो आहे की येतात ते बघतात आहे. आणि ज्वेलरी मोस्ट ऑफ अशी आहे की आजपर्यंत आपल्याकडेही असे डिझाईन्स कधी आलेले नव्हते, तर या पद्धतीचे नवीन डिझाईन्स आहेत. थोडंसं कल्चर बदलल्यासारखे पण वाटेल आपल्याला, पण हा जो टाईम होता की पाणीपतचा, तर या टायमिंगला जे काही मराठी संस्कृती होती ती वरपर्यंत जिंकत गेलेली होती, तर त्यामुळं तिकडची थोडीशी संस्कृती आपल्याकडे आलेली होती. त्यामुळं त्याची जी ही झलक जी आहे ही दागिन्यांमध्ये दिसलेली आहे आपल्याला, की थोडीशी राजस्थानची वगैरे झलक त्याच्यामध्ये दिसेल दागिन्यांचा पॅटर्नची. पण त्यावेळेचा काळच असा होता की थोडीशी ती संस्कृती आपल्याकडे ॲडॉप्ट झालेली होती आणि ती आता आपल्याला दागिन्यांच्या निमित्ताने बघायला मिळेल. हे दागिने आपल्याला बाय ऑर्डर मिळणार आहेत. आत्ता कुठलाही दागिना आपल्याला लगेच बाय नाही करता येणार आहे. आपल्याला जर का आवडला कोणालाही तर तो फक्त आत्ता सिलेक्ट करून ठेवला जाईल आणि आफ्टर मूवी रिलीजच्या नंतर याचं तुम्हाला बाय ऑर्डरनी पीस मिळणार आहे आपल्याकडे. आणि गोल्डमध्ये म्हणाल तर गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये म्हणाल तर सिल्वरमध्ये, अशा दोन्ही पद्धतीचे दागिने आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. दोन्हींचं डिलिव्हरी कस्टमर्सला मिळू शकते. ॲक्च्युली मी नेहमीच PNGमध्ये शॉप करते, त्यामुळे मला इथे नेहमीच युनिक डिझाईन्स मिळतात. सो आणि PNGत असल्या सारखं येणं असल्यामुळे मला हे पानिपतचं एक्झिबिशन असल्याचं कळलं आहे आणि ते खूप युनिक आहे, वेगळंच आहे पाहिलं, त्यामुळे तुम्ही पण येऊन अप्रोच करू शकता. मुलांसाठी जर जेंट्सला ज्वेलरी घ्यायची म्हटलं तर खूप सारा प्रश्न असतो की कुठे जावं काय घ्यावं, पण इथे आल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली खूप वेगळ्या अशा आयडियाज मिळतील. खूप असं लग्नामध्ये तुम्हाला वेगळा पेहराव काही करायचा असेल तर डेफिनेटली पानिपतची ज्वेलरी तुम्ही जेंट्ससाठी पहा. तर इथल्या ग्राहकांशी आपण बातचीत केलेली आहे, ते सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही एकदा त्या ब्रँचला भेट द्या आणि ते प्रदर्शन पहा, तसेच वाटल्यास शॉपिंगही करा. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.